डिस्कशन जो आहे हा आहे ग्रुप 13 14 आणि 15 या एलिमेंट्स अभ्यास करत असताना वी हैव टू डिस्कस टुडे एलोट्रोप्स ऑफ फॉस्फोरस हा आहे आजचा आपला पॉइंट ऑफ डिस्कशन आणि या डिस्कशन मध्ये इम्पॉर्टंट जे आहे यामध्ये वेगवेगळ्या एलोट्रोपिक फॉर्म मध्ये जो आढळतो त्यापैकी पहिला जो आहे व्हाईट अथवा येलो फॉस्फोरस व्हाईट किंवा येलो फॉस्फोरस जो आहे हा जो दिला जातो त्यामध्ये डिस्क्रिएट हा फॉस्फोरस हा फॉस्फोरस हा अशा पद्धतीचा एक पी फोर मॉलिक्यूल जो आहे यामध्ये पी डॅश पी डॅश पी बॉन्ड अँगल जो आहे हा 60 बॉन्ड अँगल असतो आणि यामध्ये लेस स्टेबल हेन्स मोर रिएक्टिव्ह हा सर्वात महत्त्वाचा पार्ट तर प्रामुख्याने लक्षात घ्या 15 नंबरचा हा फॉस्फरस नियॉन 3s2 3px 3py आणि 3pz 1 1 1 या पद्धतीचा पार्ट यामध्ये हा अशा पद्धतीने हायब्रिडायझेशन करतो आणि हे हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स हे 4 तयार हा फॉस्फरस जो आहे या पद्धतीचा हा स्वतःला या पद्धतीने टेट्राहेड्रल अरेंज करतो यापैकी हे 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनुसार फक्त केवळ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतो आणि त्यानुसार 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 3 बॉन्ड तयार करू शकतात तर तिथं असणारा हा जो भाग आहे हा इथे लोन पेअर आणि अशा पद्धतीचे अरेंजमेंट ही इथं आहे इथं या पद्धतीने लोन पेअर असते दिलेला हायब्रिडायझेशन sp3 असतं आणि p4 नावाचा मॉलिक्यूल जो आहे हा इथे डिस्क्रिएट तयार आता ऍक्च्युअली काय होतं माहिती का हा एक p4 ही त्याचं बेसिक युनिट आहे हे फंडामेंटल आहे असा हा एक p4 हा दुसऱ्याला जोडलेला असतो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे प्रामुख्याने पाहायला मिळतं यामध्ये काय म्हणतो व्हाईट फॉस्फोरस इज लेस स्टेबल अँड हेन्स मोर रिएक्टिव्ह बिकॉज ऑफ अँग्युलर स्ट्रेन इन द p4 मॉलिक्यूल हा जो आहे हा लेस रिएक्ट लेस स्टेबल आहे आणि म्हणून तो मोर रिएक्टिव्ह हा पहिला पॉइंट दुसरा आहे की ट्रान्सल्युसंट व्हाईट वॅक्सी सॉलिड ट्रान्सल्युसंट वॅक्सी सॉलिड ट्रान्सल्युसंट म्हणजे जो ग्लो दाखवतो फॉस्फोरस दाखवून चमकण्याची जी प्रॉपर्टी आहे वॅक्सी सॉलिड म्हणजे वॅक्स सारखा सॉफ्ट सॉलिड आहे हा पहिला महत्त्वपूर्ण पार्ट इट ग्लोज इन द डार्क इट ग्लोज इन द डार्क याला म्हणायचं केमी ल्युमिनिसन्स केमी ल्युमिनिसन्स म्हणजे चमकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला केमी ल्युमिनिसन्स असं म्हटलं जातं इट इज इनसॉल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व इन NaOH
इनसॉल्युबल इन वाटर बट डिसॉल्व इन NaOH. हा आहे याच्यातला बेसिक पॉइंट आणि सर्वात महत्त्वाचा आहे इट इज पॉइजनस. विषारी अत्यंत विषारी आणि घातक असणारा हा जो आहे हा असा हा P4 मॉलिक्यूल. जर आता रेड फॉस्फरस कडे आलो आपण हा रेड फॉस्फोरस तर पहा काय लागतं आपण Red phosphorus consists of a P4 tetrahedral linked together by covalent bond. या P4 molecule मध्ये हा जो आहे हा covalent bond ने हे एकमेकाशी जोडलेले असतात. Covalent bond चं हे नेचर इथं प्रामुख्याने पाहायला मिळतं. It is a stable and less reactive. इथं जसा हा less stable आहे तसा हा more stable असल्या कारणाने हा कमी रिएक्टिव असतो. हा महत्त्वपूर्ण पार्ट आहे. इट इज ओडरलेस पजेस आयर्न ग्रीसी क्रिस्टल. आता आयर्न म्हणजे लोखंडासारखा एक ग्रे लस्टर ग्रे लस्टर लस्टर म्हणजे चमकणे ग्रे ग्रेइश पार्ट मध्ये असतो आणि महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे हा ओडरलेस आहे. त्याला कुठल्याच प्रकारचा वास जो आहे हा नाहीये. इट इज इनसॉल्युबल इन वॉटर. हा याच्याप्रमाणे इनसॉल्युबल आहे इन वॉटर आणि नॉन पॉइजनस. एक महत्वपूर्ण प्रॉपर्टीज मध्ये लक्षात घ्या हा पॉइजनस आहे. व्हाईट फॉस्फरस यामध्ये टेट्राहेड्रल एक लिंक पाहायला मिळते. त्याच पद्धतीने टेट्राहेड्रल एक P4 मॉलिक्यूल जो आहे हा दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला तिसरा चौथ्याला अशी ज्या वेळेला ही लिंक तयार होते त्यावेळेला ऍट द स्पॉट हा रेड फॉस्फरस जो आहे हा तयार होतो. या पद्धतीच्या भागामध्ये ही लिंक कशी तयार झाली हे आपण ऑलरेडी दाखवलेलं होतं. आता यामध्ये पहा प्रामुख्याने कशाचा समावेश झाला. ॲलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस जे आहेत ॲलोट्रॉप्स मध्ये काय सांगितलं आपण की ज्यामध्ये त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे तो व्हाईट दिसतो येलो दिसतो हा रेड दिसतो हा पॉइजनस आहे तो नॉन पॉइजनस आहे या प्रॉपर्टीजच्या मध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात चेंजेस. परंतु केमिकल प्रॉपर्टीज मध्ये तो फॉस्फरस घेतला तर तो PCl3 तयार करेल क्लोरीन सोबत. हा फॉस्फरस घेतला तर PCl3 तयार करेल. ऑक्सिजन सोबत P2O5 तयार करेल. फॉस्फरस पेंटॉक्साइडस तयार करेल. अशा पद्धतीचं नेचर हे पाहायला मिळतं. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये कसलाही बदल न करता केवळ फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या बदललेल्या असतात. आणि एक्सप्लेन द P4 मॉलिक्यूल हा देखील एक महत्त्वपूर्ण पार्ट असतो ज्यामध्ये हा 15 नंबरचा फॉस्फरस हा नियॉनच्या 10 इलेक्ट्रॉन 3s2 3px1 3py1 आणि 3pz1 ATS आणि 3p ऑर्बिटल घेऊन sp3 हायब्रिडायझेशन दिलं आणि ह्या sp3 हायब्रिडायझेशन जो कोणी ऍटम देतो तो स्वतःला टेट्राहेड्रली अरेंज करतो. कारण द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द ऑर्बिटल इन टू इक्विव्हॅलंट ऑर्बिटल्स इज नोन एज अ हायब्रिडायझेशन. यसचा आकार स्फेरिकल होता पीचा डंबेल आकार होता पण हायब्रिडायझेशन झाल्याच्या नंतर त्याला युनिफॉर्म एनर्जी युनिफॉर्म आकार आला. मग इथं हायब्रिडायझेशन झाल्याच्या नंतरचा हा भाग प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि इथे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे ही अटॅच असते आणि सोबत तो 3 बॉन्ड तयार करतो. या पद्धतीचं स्ट्रक्चर हे प्रामुख्याने इथं पाहायला मिळतं.
ऍक्च्युअली पिरामिडल टाइप स्ट्रक्चर जे आहे हे पाहायला मिळतं आणि मग व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नुसार हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन मात्र बॉन्ड तयार करत नाही. आणि अशा पद्धतीनं ॲलोट्रॉप्स हा आजचा आपला डिस्कशनचा पॉईंट इथे संपला.